मित्रांनो, याच्या अगोदर आपण कानडी शब्द बघितले, त्याच्यानंतर आपण गुजराती शब्द बघितले. कानडी आणि गुजराती ह्या दोन शब्दाच्या आपल्या ज्या स्टोरी होत्या, कानडी शब्दांना आपण आपले घरातील सदस्य, आपल्या घरामध्ये असलेली आई, आई सकाळी उठल्यावर काय काय काम करते, नंतर स्वयंपाक करत असताना कोणकोणत्या वस्तू सोबत घेते, कोणकोणत्या प्रकारचा स्वयंपाक करते, कोणकोणते खाद्यपदार्थ आपल्याला बनवते, त्याच्यानंतर आपल्या घरी कोणकोण येतं चहा पाणी प्यायला, त्याच्यानंतर शेजारची जी छकुली जे आपल्या सॉरी छटाक कल्याणी येते, त्याच्यानंतर आपण आणि ताई काय करतो किंवा आपले आप्पा काका हे काय करतात, आणि शेवटी गुढीपाडव्यानं आपण त्या स्टोरीचा अंत केला होता, आणि नंतर आयोगाचे आलेले सर्व प्रश्न बघितले होते. गुजराती जी स्टोरी होती, गुजराती स्टोरीमध्ये गुजराती जे सेट लोक आहेत किंवा छोकरे लोक आहेत जे गुजरातून इकडे कसे आलेत, दादरला कसे स्थायिक झाले, कशा प्रकारे त्यांनी दलाली केली, कशा प्रकारे त्यांनी आवाकजावाक केली वस्तूंची, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर त्यांनी काय काय खरेदी केलं आणि आपण त्यांचं कसं अनुकरण करतो, याच्यावरून आपण गुजराती शब्द बघितले होते. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही अगोदर बघितले असेल तर ओके, नसेल बघितले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, अगोदर ते बघून घ्या, नंतरच्या व्हिडिओला या. बघा आता आजचा आपला शब्द आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज शब्दाला लक्षात ठेवायचं आपल्याला, ते आपल्याला पोर्तुगीज पोरापासून, कशापासून आहे, आजची जी स्टोरी आहे आपली ती आहे पोर्तुगीज पोराची. एक पोर्तुगीज पोरग होतं. कोण होतं? एक पोर्तुगीज पोरग होतं. त्याने सकाळी सकाळी काय करायचा, तो त्याने म्हणण्यापेक्षा तो म्हणावं लागेल, तो सकाळी पावरोटी, बिस्किट, दुपारी फळे जसे की पपई, अननस, संत्रा, फणस, हापूस, पायरी, पेरू. हापूस आणि पायरी ह्या आंब्याच्या जाती आहेत. हापूस, पायरी, पेरू. संध्याकाळी बटाटा, कोबी, भोपळा इत्यादीची भाजी, आचार किंवा लोणच्या सोबत खायचा. बघा तो काय काय खायचा, सकाळी काय खायचा, तो पावरोटी आणि बिस्किट. दुपारी काय करायचा, फळं खायचा. कोणकोणते फळं खायचा, पपई, अननस, संत्रा, फणस, हापूस, पायरी, पेरू. संध्याकाळी भाजी खायचा, कशाची, बटाट्याची, कोबीची किंवा भोपळ्याची. कशासोबत खायचा, आचार किंवा लोणच्यासोबत. नंतर उपवास असेल तर उपवासाच्या दिवशी काय खायचा, तो शाबुदाना खायचा. तो खूप फालतू होता. हे जे पोरग होतं ना, पोर्तुगीज पोरग, एकदम फालतू होतं. काय करायचं, ते लोकांना टोप्या घालायचं आणि लोकांना टोप्या घालायचं म्हणजे फसवायचा. आपल्या खानदानाच्या सिरपेचात, सिरपेच हा शब्द देखील पोर्तुगीज आहे, सिरपेचात मानाचा तुरा लावायचा सोडून आपल्या कोष्टी मित्रांची फलटण एकत्र करून घमेले भरून दारू प्यायचा. घमेले म्हणजे पातेले. इतका फालतू होता. आपल्या कोष्टी मित्रांची फलटण एकत्र करायचा आणि त्यांच्यासोबत काय करायचा, दारू प्यायचा. कशी दारू प्यायचा, घमेले भरून. नंतर बघा, तंबाखू पण खायचा. इतका फालतू होता की तंबाखू पण खायचा हा. नंतर वरांड्यात किंवा बोगद्यात बसून जुगार खेळायचा. घराच्या वरांड्यात आणि घराच्या वरांड्यात नाही जमलं, एखाद्या बोगद्यात जायचा आणि तिथे जुगार खेळायचा. पण जुगार खेळत असताना याचा टिकाव मात्र लागत नव्हता, म्हणजे हा कधी पैसे जिंकत नव्हता. बघा, एक पोर्तुगीज पोरग होतं. कसं होतं, ते एकदम फालतू होतं. ते काय करायचं, सकाळी काय खायचं, तो पाव, रोटी किंवा बिस्किट खायचा. दुपारचं काय करायचं, फळं खायचा. कोणकोणते फळं, पपई, अननस, संत्रा, फणस, हापूस, पायरी, पेरू. त्यानंतर संध्याकाळी काय करायचा, तो बटाटा, कोबी. कोबी लई वेळेस आलेला शब्द, भरपूर वेळेस आला. भोपळा इत्यादीची भाजी खायचा. कशासोबत, लोणच्यासोबत. लोणच्याला आपण काय म्हणतो, आचार. आचार शब्द कोणता, पोर्तुगीज. उपवास असेल तर शाबुदाना. शाबुदाना पण आलेला आहे. शाबुदाना खायचा तो. फालतो आता, लोकांना टोप्या घालायचा. त्यानंतर काय करायचा, आपल्या खानदानाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा लावून द्यायचा सोडून हा काय करायचा, कोष्टी मित्राची फलटण एकत्र करायचा. घमेले भरून दारू प्यायचा. घमेले, कोष्टी, तंबाखू खायचा. वरांड्यात, बोगद्यात बसून जुगार खेळायचा. जुगार, तंबाखू, बोगदा, वरांडा, घमेले, कोष्टी, फलटण, सगळे शब्द कोणते, पोर्तुगीज. बघा, एक दिवस त्याला पैशाची अडचण आली. आता पैशाची अडचण आल्यामुळे त्यांनी काय केलं, एका कर्नल किंवा कमांडरच्या मेजच्या खाली, एखाद्या रूममध्ये गेला असेल, एखाद्या घरात गेला असेल, ते घर कोणाचं होतं, कर्नल किंवा कमांडरचं. त्या कर्नल किंवा कमांडरच्या घरामध्ये मेज, मेज म्हणजे पलंग, त्या मेजच्या खाली ठेवलेल्या अलमारीतून किंवा तिजोरीतून बिजागर तोडून, बिजागर म्हणजे कुलूप, घराला जे आपण कुलूप लावतो ना, ते कुलूप जे आहे, ते कुलूप म्हणजेच काय असेल आपलं, इथं बिजागर. ते बिजागर तोडून, चावी नसल्यामुळं पिस्तूल किंवा काडतूस चोरून तो पसार झाला. त्यांनी काय केलं, त्या अलमारीतून किंवा तिजोरीतून बिजागर तोडून त्यांनी काय चोरलं, पिस्तूल किंवा काडतूस. कारण
कर्नल किंवा कमांडर होते, त्यांच्याकडे पिस्तूल किंवा पिस्तूल किंवा कारतूस असणार, तो चोरून तो लंपास झाला, पसार झाला, कारण त्याला त्याचा लिलाव करायचा होता, त्या पिस्तूलचा कारतूसचा लिलाव केला असता पैसा मिळेल असं त्याला वाटलं असेल, आणि तो घेऊन चोरून तो पळून गेला. त्याने त्याच्या सोबत काय घेतला, आणखीन तिथे एक बटवा होता, तो बटवा होता एका पादरीचा. आपल्याकडे जसं साधू संत असतात तसे परप्रांतामध्ये परदेशामध्ये पादरी असतात, त्या पादरीच्या पगाराचा पैसा होता, त्या पगाराचा पैसा त्याने घेतला आणि तो पण लंपास केला. म्हणजे त्याने अलमारीतून किंवा तिजोरीतून बिजागर तोडून का घेतलं, पिस्तूल किंवा काढतूस ते कोणाचं होतं, कर्नल कमांडरचं. त्याच रूममध्ये एक बटवा होता, बटवा कोणाचा, पादरीचा. त्या बटव्यात काय ठेवलं होतं पादरीनं, पैसा. कशाचा पैसा, पगाराचा पैसा. तो पण त्यांनी लंपास केला. कधी लंपास केला, नाताळच्या वारी, वारी म्हणजे दिवस, आपण गुरुवार शनिवार शुक्रवार तसं नाताळच्या दिवशी त्याने तो लंपास केला. बघा हे सगळे शब्द कोणते, पोर्तुगीज, फालतू पोर्तुगीज पोरग. त्यामुळे त्याला पुराव्याच्या आधारे तुरुंगात टाकण्यात आलं. आता बघा मग त्याला इतकं केल्यानंतर फालतू पोरग, आता लिलाव करायचा होता त्याला, म्हणजे पकडलं गेलं असेल ते पकडलं आणि पुराव्याच्या आधारे त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगात तर ती फार मजा होते. आजकाल असं म्हटलं तर जगातलं सगळ्यात सुरक्षित स्थळ कोणतं आहे, तर तुरुंग. म्हणजे कोणाला आराम करत असेल तर तुरुंगात जायचं. तुरुंगात तर ती फारच मजा होती. तिथे त्याला सौरबंब होता, एक आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी सौरबंब, पाण्यासाठी पिंप होता, पिंप म्हणजे टाकी, कपड्यासाठी इस्त्री होते, त्याच्यानंतर त्याला आंघोळ करण्यासाठी बादली किंवा साबण मिळाला, साबण होता, खाण्यासाठी त्याला परात द्यायला गेली एक, चहा पिण्यासाठी बशी दिली, त्याला कपबशीतला बशी. स्त्री पुरुष असं, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात त्याच्यानुसार तुम्हाला खमीस, पाटलोन आणि खण हे कपड्यांचे प्रकार आहे. पाटलोन, खण, खमीस हे पण तुम्हाला तिथे भेटायचे. पाणी पिण्यासाठी बूथची बाटली होती, ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला झाकण, बूथची बाटली होती. संरक्षणासाठी सैन्याचा कंपू, कंपू म्हणजे ताफा, तो पण होता. आता फक्त त्याला बायको भेटायला पाहिजे होती, मग त्याची लाईफ होईल झिंगालाला. म्हणजे इतकं सगळं होतं, तिथं खायला होतं, प्यायला होतं, इस्त्री करता कपडे होते, पाण्या आंघोळ करण्यासाठी बाटली, साबण, बशी, परात, खमीज भेटायचा, पाण्याची बाटलीसाठी बूज भेटायचं, सैन्याचा कंपू होता. इतकं सगळं म्हणजे इतकी छान लाईफ असल्यानंतर कमी काय होती, फक्त बायकोची, बायको भेटली त्याची लाईफ होईल झिंगालाला. हे सगळे शब्द आहेत पोर्तुगीज. परत एकदा बघा, एकदा स्टोरी बघितली ना तर कसाही प्रश्न फिरू द्या ना हो, प्रश्न कसाही फिरू द्या, काही फरक पडत नाही. एक पोर्तुगीज पोरग होतं, तो सकाळी उठल्यावर काय खायचा, पावरोटी किंवा बिस्किट. दुपारी काय खायचा, फळं. कोणकोणते फळं, पपई, अननस, संत्रा, फणस, हापूस, पायरी, पेरू. संध्याकाळी जेवणामध्ये भाजी कोणती, बटाटा, कोबी, भोपळा. आणि नंतर कशासोबत खायचा तो, आचार किंवा लोणच्या सोबत. नंतर उपवासाला काय खायचा तो, शाबुदाना खायचा. तो खूप फालतू होता, तो लोकांना टोपे घालायचा, तो त्या आपल्या खानदानाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा लावायचा सोडून आपल्या कोष्टी मित्रांची फलटण एकत्र करून घमेला भरून दारू प्यायचा व तंबाखू खायचा, वरांड्यात बोगद्यात बसून जुगार खेळायचा. पण त्याचा काही टिकाव लागत नव्हता, पैसे हरायचा. पैसे हरल्यामुळे एक दिवस त्याने काय केलं, चोरी करायला गेला. कुठं, कर्नल कमांडरच्या मेजच्या खाली ठेवलेल्या अलमारीत किंवा तिजोरीत. मग त्या अलमारी किंवा तिजोरीला बिजागर म्हणजे कुलूप असेल, बिजागर तोडलं चावी नसल्यामुळं, त्यातून पिस्तूल काढतोच घेतलं, ते पाहून कशासाठी, लिलाव करण्यासाठी. मग बटव्यात ठेवलेले पैसे पण घेतले. कोणाचा बटवा, तो पादरीचा. त्यात काय होतं, पैसे. कशाचे पैसे, पगाराचे. ते पण लंपास केले. कधी, नाताळच्या वारी. हे सगळे शब्द पोर्तुगीज. पोलिसांनी पकडलं पुराव्याच्या आधारे. पुरावा पण पोर्तुगीज शब्द. पण तो गेला कुठं, म्हणजे जेलमध्ये, तुरुंगात. जेलमध्ये जी मजा होती, त्याला तिथे काय काय भेटलं, सौरबंब भेटला, आंघोळीसाठी गरम पाणी, पाण्यासाठी पिंप होता, कपड्यासाठी इस्त्री पण होती, आंघोळ करण्यासाठी बादली, साबण होतं, खाण्यासाठी परात दिली गेली, चहासाठी बशी दिली गेली, तुम्ही स्त्री पुरुष असाल त्याच्यानुसार खमीस, पाटलोन, खण भेटायचं, पाणी पिण्यासाठी बूथची बाटली पण होती, आणि संरक्षणासाठी कंप पण होता. इतकं असल्यानंतर त्याची लाईफ झिंगालालाच होणार होती, फक्त त्याला बायको भेटणं गरजेचं होतं. अशा प्रकारे हे पोर्तुगीज शब्द आहेत. एकदा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, शब्द लिहून घ्या, त्याच्यानंतर आयोगाचे प्रश्न आता वाचा तुम्हीच. बघा, हा पहिला येसोचा प्रश्न होता, डिसेंबर 2017. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा. प्रश्न काय आहे, पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा. बघा, मग घमेले, पायरी, लोणची, बटन, नर, सर्कस, हंडा, पाट, आई, ताळा, अनारस, डबी. आठव तुम्हाला, पोर्तुगीज पोरग फालतू, घमेले भरून दारू प्यायचं, दुपारी जे
फळं खायचं, त्याच्यामध्ये पायरी होता, पायरी हा आंब्याचा प्रकार म्हटलो तुम्हाला, आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये तो सोबत लोणचं किंवा आचार घ्यायचा. तर पोर्तुगीज शब्दामध्ये तुमचा पर्याय असायला पाहिजे एक, एकदा का तुम्ही स्टोरी व्यवस्थित बघितली प्रश्न कसा येऊ द्या, फरक पडत नाही, प्रश्न फिरू द्या, फरक पडणार नाही, प्रश्न तुमचा बरोबर यायलाच हवा. दुसरं, तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत? तंबाखू खायचा फालतू पोरग, बटाट्याची भाजी खायचा, दुपारी हापूस किंवा फणस खायचा, संध्याकाळी कोबी किंवा बटाट्याची भाजी खायचा, म्हणजे सगळे शब्द त्या फालतू पोर्तुगीज पोराच्या स्टोरीमधलेत. पोरग कोणतं होतं? पोर्तुगीज. पोर्तुगीज मग वर्ड पाहिजे तुमचा पोर्तुगीज. पर्याय क्रमांक 3, मला असं वाटतं तुम्हाला कळत असेल, कळत नसेल, जास्त स्पीड होत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा स्पीड तुम्ही कमी देखील करून व्हिडिओ बघू शकता. पोर्तुगीज शब्द बघा, तंबाखू, मालक, कामगार, टेबल, फालतू पोर्तुगीज पोरग, फालतू म्हटलं की दारू आणि तंबाखू आलंच, तंबाखू त्या पोर्तुगीज पोरापासून लक्षात ठेवायचं, इतकं सोपं आहे. कोणताही प्रश्न असू द्या ना, तांत्रिक सहाय्यक असू द्या, PSI असू द्या, ST असू द्या, राज्यसेवा असू द्या, एक्झाम कोणती असू द्या, सरळ सेवा असू द्या, तलाठी असू द्या, पोलीस भरती असू द्या, प्रश्नाचा मूळ जो आहे आपला स्टोरी, ती स्टोरी लक्षात ठेवा, प्रश्न ॲटोमॅटिक सॉल्व होणारच 100%. परकीय भाषा गट अ आणि त्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द गट 2 खाली दिलेले आहेत, यांची जोडी जुळवायची आपल्याला. सध्या आपलं पोर्तुगीज आहे म्हणून मी पोर्तुगीजच्या अनुषंगाने बघतो. आपण तुम्ही फारशी बघू शकता, अरबी कोणत्या पद्धतीने गेलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पोर्तुगीजमध्ये बघा बरं, बटाटाची भाजी खात होता तो, दुपारच्याला हापूस किंवा फणस हे फळं खात होता, आणि त्याने जो बटवा चोरला होता त्या बटवा कोणाच होता? पादरीचा. त्यामध्ये काय होते? पैसे. कशाचे पैसे होते? पगाराचे पैसे. म्हणजे ह्या पोर्तुगीजचे शब्द आहेत B3 पैजा. B3 म्हणजे एक तर पर्याय 3 किंवा 4 पैजा, कारण ब म्हणजे 3 किंवा 4 मग तुम्हाला आठवत असेल अरबी, फारसी आणि इंग्रजी, त्या सगळ्यामध्ये मला काय म्हणायचं, फारसी अरबी माहीत असेल तर बघा बरं, इंग्रजीमध्ये हे शब्द आहे का? पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर, कंडक्टर, अचं 4 पैसा, अचं 4, तर दोन्हीकडं अचं 4 आहे, इथं 4 आहे. आता परत तुम्हाला फारसी किंवा अरबी माहिती असावं लागेल. मी फारसी शब्दाच्या पण ट्रिक सांगणार आहे, अरबी शब्दाच्या पण ट्रिक सांगणार आहे. हा प्रश्न मी मुद्दामून घेतला, मला हे दाखवायचं आहे की तुम्हाला फक्त एका शब्दाची ट्रिक्स माहिती असून चालणार नाही आहे. तुमचं 99% काम भागेल, पण कधी कधी तुम्हाला इथं हे पण शब्द माहिती असावं लागतील. मग काही लोकांचा असं असेल, सगळ्यातले मी अर्धेच करतो आणि त्या ट्रिक्स कळाल्या की त्याच्या बेसिसवरती आम्ही प्रश्न सॉल्व करू, प्रत्येक वेळी काम धकणार नाही. की तुम्हाला फारसी आणि अरबी शब्द माहितीच पाहिजे. तर बघा आता अर्ज साहेब मंजूर इनाम, आता माहिती असेल लोकांना अरबी शब्द येते, डचं फर्स्ट पाहिजं, डचं फर्स्ट म्हणजे तुमचा पर्याय हा यायला पाहिजे, आणि सेकंड कोणाचं आहे? कचं. फारसी म्हटलं क, पोशाख, गुन्हेगार, कामगार, अत्तर बरोबर आहे, हे फारसी शब्द आहेत. म्हणजे पर्याय तुमचा 3 यायला पाहिजे. हा प्रश्न मी का घेतला, कारण काही लोकांचं असे म्हणणं असू शकतं, सर एकदा ट्रिक्स माहीत झाली की फक्त आम्ही त्यातल्या काही करतो आणि काही सोडतो. नाही, मी सगळ्या ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला. पारसी सांगणार आहे, पोर्तुगीज सांगणार आहे, उर्दू सांगणार आहे, तामिळ, तेलुगू सगळ्या सांगणार आहे, देशी सांगणार आहे, तत्सम सांगणार आहे, तद्भव सांगणार आहे, तुम्हाला सगळ्या माहीत पाहिजे. तुम्हाला एकानुसार सॉल्व करता आलं चांगलीच गोष्ट आहे, पण नाही आलं तर बाकीचे पण माहिती पाहिजे. पुढीलपैकी कोणत्या भाषेतून अननस, पेरू, साबुदाना हे शब्द आले मराठीत आले आहेत? ते फालतू पोर्तुगीज पोरग, उपवासाला साबुदाना खायचं पोर्तुगीज शब्द आहे. अननस, पेरू ते दुपारच्याला काय करायचा? फळं खायचा, ते अननस आणि पेरू पोर्तुगीज शब्द. तंबाखू फालतू पोरग, फालतू पोर्तुगीज पोरग, तर ते काय करायचं? तंबाखू खायचा, दारू प्यायचा, फालतू पोर्तुगीज पोरग, तर फालतू म्हणजे पोर्तुगीज. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे? अर्ज, अन्न, हापूस, सामान. दुपारच्या तर काय खायचा? फळं खायचा, त्या फळामध्ये हापूस पायरी होते, म्हणजे हा पोर्तुगीज या शब्दामध्ये मोडायला हवा. अननस, बिजागिरी, दुपारच्याला अननस खायचा तो, आणि बिजागिरी म्हणजे त्या अलमारीचं किंवा तिजोरीचं कुलूप त्याने तोडलं होतं चावी नसल्यामुळं, तर त्या फालतू पोर्तुगीज पोरापासून आलेले शब्द आहे, त्या स्टोरीमधले शब्द आहे. उत्तर पाहिजे तुमचं 1. कोबी, संध्याकाळच्याला कोणत्या भाज्या खायचा तो? बटाटा खायचा, त्यानंतर कोबी खायचा, भोपळा खायचा, तर कोबी हा कोणाचा आहे? फालतू पोर्तुगीज पोरायचा, तर उत्तर पाहिजे 3. पगार, आठवत तुम्हाला त्या फालतू पोर्तुगीज पोराने चोरी केली होती,
चोरी केल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, बटवा चोरला होता. कोणाचा? पादरीचा. त्या बटवामध्ये काय ठेवलं होतं? पैसा. कशाचा पैसा? पगाराचा पैसा. तर पगार हा फालतू पोर्तुगीज पोर्ग. तर आन्सर पाहिजे दोन. पुढील शब्दातील पोर्तुगीज शब्द वळखा. पोर्तुगीज भाकरी दादर हापूस सिक्के काही. बघा पोर्तुगीजमध्ये कोणकोण आहे? भाकरी हापूस दादर सिक्के काही. आज मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगत नाही सध्या भाकरी काय आणि सिक्के काही काय, कारण सिक्के काहीची मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली नाही. पाठ करण्यापेक्षा मला सांगा, फालतू पोर्तुगीज पोर्ग दुपारी फळं खायचं, त्या फळामध्ये हापूस होता, तर पोर्तुगीज हापूस. हापूस परत तोच पोर्तुगीज. काय वेगळं याच्यामध्ये? त्याचे फालतू पोर्तुगीज पोर्ग दुपारच्या फळं खायचं, त्या फळामध्ये काय होतं? हापूस होता. बटाटा तंबाखू पगार, तो काय करता? फालतू होता. तंबाखू खायचा, दारू प्यायचा. त्यानंतर दुपार संध्याकाळच्याला बटाट्याची भाजी, कोबीची भाजी किंवा भोपळ्याची भाजी खायचा. आणि त्याने पगाराचे जे पैसे ठेवले होते पादरीनं, ते चोरले होते. फालतू पोर्तुगीज पोर्ग. पर्याय क्रमांक चार. प्रश्न कसाही फिरू द्या, काही फरक पडणार नाही. आता प्रश्न फिरवला डिपार्टमेंट एसटीआयला 2011 कसा फिरवला बघा. पुढील पैकी समूहातील न जुळणारा शब्द ओळखा. पाव हापूस साबण ऑफिस. बघा फालतू पोर्तुगीज पोर्ग. सकाळी पाव बिस्किट खायचा, पावरोटी बिस्किट, फालतू पोर्तुगीज पोर्ग. दुपारच्याला फळं खायचा, हापूस पायरी अननस वगैरे वगैरे. त्यानंतर त्याला जेलमध्ये गेल्यानंतर, तुरुंगात गेल्यानंतर त्याला एक बादली आणि साबण भेटली होती, तर साबण हे पण फालतू पोर्तुगीज पोर्ग. हे तीनही पोर्तुगीज शब्द आहे. मग पर्याय पैदा चार, कारण त्यांनी न जुळणारा शब्द विचारला. कोणते जुळत नाही? तर त्यापैकी हा असेल ऑफिस, जो की मला असं वाटतं इंग्रजी शब्द असायला हवा. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे? तिकीट अहंकार खेडूत साबण. त्याला तुरुंगात गेल्यानंतर काय भेटलं होतं? बादली आणि साबण. तर साबण त्याला भेटली होती. तर चार नंबर. पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज आहे? कोबी तबियत इस्पिताळ पॉकेट. आठवतं का? तो संध्याकाळचा भाजी खायचा, कोणती? बटाटा कोबी किंवा भोपळ्याची. तर पर्याय पैसा कोबी. फालतू पोर्तुगीज पोर्ग. फालतू पोर्तुगीज पोर्ग. कोणता पोर्तुगीज भाषेतून मराठी रूट झाला आहे? पेशवा पाव पावडर पाकिट. त्याला तो सकाळी काय खायचा? पाव बिस्किट किंवा रोटी, पावरोटी किंवा बिस्किट, पावरोटी डबल रोटी सारखं किंवा बिस्किट खायचा. तर फालतू पोर्तुगीज पोर्ग पाव. अरे प्रश्न कसा येऊ द्या ना, प्रश्न जुना असू द्या नवीन असू द्या, एकदा माझी स्टोरी क्लिअर झाली ना तर 100% प्रश्न येणार. येणार म्हणजे येणार, प्रश्न येणार. खाली दिलेल्या शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. इमारत बिजागरी टाळी टाळे आणि खिडकी. आठवतं का? फालतू पोर्तुगीज पोराने काय चोरलं होतं, सर काय तोडलं होतं? त्यांनी ते अलमारी किंवा तिजोरीची बिजागरी तोडली होती. बिजागरी म्हणजे कुलूप तोडलं होतं. फालतू पोर्तुगीज पोर्ग बिजागरी. पर्याय दोन. अशा प्रकारे प्रश्न कोणता येऊ द्या ना हो, तुम्ही सरळ सेवा असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, एसटीआय पीएसआय राज्यसेवा परीक्षा पोलीस भरतीची असू द्या, आणखी कोणती असू द्या, सर्व परीक्षाला चॅप्टर हाच असणार आहे, शब्द हेच येणार आहे. आपण डिटेलमध्ये बघतोय, आयोगाचे आलेले सर्व प्रश्न पण डिस्कस करतोय. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघू शकता, मी एकही प्रश्न सोडलेला नाही, सर्व प्रश्न घेतलेले आहेत आयोगाचे या घटकावर आलेले. असेच व्हिडिओ आपण डेली बघतोय आणि बघत राहणार आहे. कृपया करून व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर त्या सबस्क्रिप्शन बटनच्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ती जर प्रेस केली नसेल तर प्रेस करा, कारण आपले अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील जर तुम्ही बेल आयकॉन जर तो प्रेस केला तरच. थँक्यू व्हेरी मच.